देत रावी घेणाऱ्याने घेत रावी घेता एका घेता घेता एक दिवशी देणाऱ्याचे हात घ्यावे. मंडळी हे आपल्या सर्वांना ही जुन्या पद्धतीची म्हण माहितीच आहे. आणि म्हण मात्र एकदम खरोखर आपल्या काळजामध्ये बसणारी आणि काळजाला ठोका देण्यासारखीच आहे. परंतु ते म्हणीनुसार आपण कोणीही वावरत नाही. सांगायचा उद्देश हेच आहे की आपण काही आता जंगली भाज्याबद्दल चर्चा करणार आहोत आणि मार्केट भावाबद्दल. त्याच्यासाठी हा खास व्हिडिओ तुमच्यासमोर मी सादर करत आहे. हा व्हिडिओ आवडल्यास कृपया शेअर लाईक आणि कमेंट करा. हा व्हिडिओ मी का करतोय, कारण प्रत्येक सामान्य माणसाला याच्याबद्दल काहीतरी माहिती असावी आणि सामान्य माणसापर्यंत थोर मोठ्या माणसापर्यंत ह्या गोष्टींचं जर ज्ञान मिळवला आणि घेतला तर केव्हाही वागवे जाणार नाही. याचा अर्थ असा आहे की आपण सामान्य माणूस महिन्याला 5,000 कमावतो आणि भला बरं सुशिक्षित शिक्षणदार माणूस 50,000 कमावतो. परंतु 50,000 जरी कमवला मिळवला तरी काय म्हणतात ते शेवटी महिन्याच्या 11 तारखेला म्हणजे ते शून्य असते. आणि ती ह्या गोष्टी म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे गोष्टींना आपण जर खरोखर त्याचा अभ्यास केला तर 50,000-5,000 पण आपण आपला संसार सुरळीतपणे चालवू शकतो. म्हणजे काय मंडळी, तर ह्या कलियुगमध्ये प्रत्येक पयांपर एक एक रुपयाचा जर विचार केला तर आपल्यासाठी फार मोठा अनमोल ठरेल असं मला तर वाटते. म्हणूनच मंडळी आज मी हा खास व्हिडिओ तुमच्याकडून सादर करत आहे. तर आपल्याला काही जंगली भाज्यांची चर्चा करायची आहे. आजच्या लॉगरमध्ये प्रकाश गाडे लॉगरमध्ये आपण काही भाज्यांचे म्हणजे काही भाज्या तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेल्या आहेत रेसिपी म्हणा किंवा माहिती, परंतु अशी एक आगळीवेगळी भाजी आहे ती भाजीची आपल्याला चर्चा करायची आहे. आणि ती आपल्या आरोग्यासाठी ठीक आहे का हे आधी फार इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट म्हणजे काय, परमेश्वराने आपल्याला अनेक प्रकारच्या नाना प्रकारच्या ह्या जंगलामध्ये निसर्गामध्ये भाज्यांचं उत्पादन करून दिलं, ते पण नॅचरली. आपल्याला माहिती आहे त्यांना खत पाणी कोणतीही गोष्टीची आवश्यकता नसते, परंतु आवश्यकता नसूनसुद्धा आपल्याला एकदम उपलब्ध फ्रीमध्ये मिळली जाते. ती कशी आणि कशी त्याची कशी हेती करायची, किती तसं काय तसं प्रोजेक्ट कसं आपल्याला मिळवायचं आहे ते आपल्याला खास आज व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. तर मंडळी आज मला वाटते हा व्हिडिओ छोटासा मोठा होणार. आय एम सो सॉरी मंडळी, पण त्याच्यावर आपण थोडी माहिती करायची. त्याच्यासाठी आपल्याला थोडंफार जंगलामध्ये जावं लागेल. तर आपण चाललो आहोत मंडळी. एखादा सण म्हटला तर कुठल्याही गोष्टीचा भाव फटाफट वाढला होतो. तरी पण आम्ही त्या भावांना अनेकच मदत करतो, हेल्प करतो. कारण की जसं आपण आपल्याला आता हे जुन्या काळात जे काही गोष्टी असतात त्याच्यावर आपल्याला विश्वास नसतो आणि आपण ते वापर त्याचा वापर करत नाही. कारण ती आता भाज्या आलेल्या आहेत मार्केटमध्ये. मंडळी आपल्याला माहिती आहे एखादरी भाजी आपल्याला घ्यायची असेल, उदाहरणार्थ 10 रुपयाची मिरची घ्यायची असेल, जर जवळपास मार्केट नसेल तर आपण गाडीला 20 रुपये देऊन जातो आणि ते 10 रुपयाची मिरची खर्च करतो. परंतु मंडळी मला सांगा, जर तुमच्या पोरसामध्ये कुठच्या जंगलामध्ये आजूबाजूला ही जर भाजी फ्रीमध्ये देवाने दिलेली देणगी जर आपल्याला मिळत असेल ते आपल्याला काय त्रास होतो घ्यायला. त्याच्याने आपल्याला अनेक फायदे आहेत. एक म्हणजे मंडळी आपण ज्यावेळी मॉर्निंग वॉकिंग करतो त्यावेळी वॉकिंगचा सराव होतो, शरीर तंदुरुस्त. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नॅचरली निसर्गाने दिलेली भाजी आपल्याला उपलब्ध आहे आणि ती आपल्याला काढायची आहे. तेवढं 5-10 मिनटं आपल्याला त्रास करायचा आहे. तर मंडळी अशा गोष्टींकडे आपण लक्षही करत नाही. कारण हा कलियुग आहे. कलियुगात कितीही आपण जरी बऱ्या गोष्टींकडे लक्ष घातलं किंवा ज्ञान गेलं तर ज्ञान इम्पॉसिबल होते. परंतु मंडळी 100 असून एक व्यक्ती असा आहे की तो जरूर त्याच्यावर जो खोलपर्यंत लक्ष घालेल तो मात्र खरोखर यशस्वी ठरायला पाठीमागे सरणार नाही आहे. हाच मेष उद्य आहे. तर मंडळी आज आपण काही जंगलातली भाजी एक अशी आहे त्याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायचं. मंडळी आज मी चाललेलो आहे, थोडंसं आमच्या घराच्या आजूबाजूला आहे, थोडं मला वॉकिंग. मंडळी आज मी इम्पॉर्टन्स सांगतो म्हणजे मंडळी पावसाचं वातावरण छान आहे, त्याच्यावर मी तर खूप धन्य आहे. आणि तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणे आणि मी प्रसन्न आहे. आपण जवळपास आलेलो आहोत. तर मंडळी मला एक तुमच्याशी थोडीफार चर्चा करायची आहे. माझ्या चाहत्यांना जे चाहते आहेत त्यांना असं वाटत असेल की हा व्हिडिओ कसं का शूट करतो. तर मंडळी उद्देश सांगायचा आहे, खरोखर मी मनापासून तुमच्यासमोर बोलतो आहे.
की मला एक उद्देश सांगायचा की मी जे व्हिडिओ करतो आहे मंडळी शूट, ते मोबाईल काय माझं 10 किंवा 20 हजाराचं नाही आहे, बस फक्त 4 हजाराचा आहे. परंतु मंडळी हा व्हिडिओ शूट करेन, एवढे मी व्हिडिओ शूट करतो, गाणे मागा कुठलेही, तर मंडळी मी कुठलाही व्हिडिओ ॲडिट करत नाही आहे आणि कुठलं रायटिंग पण पहिली करून ठेवत नाही. मी डायरेक्ट जे काय असेल ते 10 किंवा 15 मिनटं पूर्णपणे मोबाईलवरती कॅमेरावरती मी पूर्णपणे शूट करतो. ही मोठी देणगी म्हणजे मंडळी, माझे जे चाहते मंडळी आहे सोशल मीडियावर, ते पाहणाऱ्यांचा आशीर्वाद आणि या परमेश्वराची कृपा. तर मंडळी हे पण मिळण्यासाठी आपण देवाकडे थोडं खूप झुकून चालावं लागते आणि प्रत्येकाचे मन प्रसन्न करणं, त्यांच्या चेहऱ्यावर हसून निर्माण करणं, हे जर आपण आपल्या मनामध्ये ठेवलं आणि एक एक पावा रचवलं की हे मी करणार आहे आणि समोरच्या व्यक्तीला मी एक समोरच्या व्यक्तीचं तोंडावर हसू पाहणार आहे हे जर मनात राखलं तर आपल्याला जे न मिळणारे मेहनतसुद्धा आवश्यक ते आपल्याला मिळू शकते. तर मंडळी आपण आता वेळ न लावता आपल्याला एक आगळी भाजी आहे, ती भाजी कोणती आहे ती आपल्याला खास पाहिजे आहे आणि ती आपल्याला आरोग्याला ठीक आहे का. इम्पॉर्टंट म्हणजे कुठलीही गोष्ट आपण कुठलीही आपण पदार्थ म्हणा किंवा गोष्ट मग कुठलीही गोष्ट आपण सेवन करत असून त्याच्या पहिला आपल्याला विचार करावा लागतो की हे आपल्या आरोग्यासाठी आहे का. तरी खरोखर आरोग्यासाठी आहे, तरी आपल्याला कशी पद्धतीने आहे, कोणत्या पद्धतीने ते आपल्याला पाहायचं आहे. क्षणोक्षणी हाचा करा विचार, तरावया पार भव सिंधू, हे गाणं आहे आपल्या सर्वांना माहिती. आपण जर क्षणोक्षणी खोलपर्यंत बारीक असा विचार केला तर आपल्याला कुठलीही गोष्ट जिंकायला मुळीच टाईम लागणार नाही. आपण म्हणतो की आपल्याला कुठलाही व्हिडिओ शूट करत असेल, कुठलंही काय नवीन प्रोजेक्ट करायचं असेल तर आपल्याला एवढं पैशाची गरज आहे, एवढं सर्व गोष्टी पाहिजे, पण मंडळी तसं काही नसतं. म्हणून तर ह्या अभंग म्हटलेला आहे, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. तर मंडळी असंच छोट्या गोष्टींपर्यंत मोठ्या गोष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला ह्या सर्व गोष्टींचं ज्ञान असलं तर आपण खरोखर एक मोठं पाऊल सहज टाकू शकतो. तर म्हणजे असंच एक मी पाऊल टाकलेलं आहे आणि असेच तुमच्या तुमच्यासमोर व्हिडिओ सादर करत आहे, तर ह्या गोष्टींचा अभ्यास करून मी तुमच्यासमोर व्हिडिओ सादर करत आहे. तर मंडळी आता आपण वेळ न लावता मंडळी आपण जवळ आलेलो आहोत आणि आपल्याला ते खास पाहिजे ती भाजी कोणती आहे आणि ती काय आपल्या शरीर उपयोगी आहे. पण मंडळी तिथपर्यंत मी पोचलो आहे जंगलामध्ये, तर आपल्या भाजीची जानकारी घ्यायची आहे आपल्याला. बघू कोणती भाजी आहे. तर मंडळी ही आहे ही तोंडाची भाजी. ठीक आहे मंडळी. मंडळी ही थोडीशी लालसर असते, याची जी दांडी असते थोडी लालसर असते आणि थोडीशी आंबट अशी असते मला जानकारी नाही, कारण ज्या ज्या वेळी मी व्हिडिओ शूट करतो त्यावेळी ज्या गोष्टींची मला गरज असते त्यावेळी पूर्णपणे मी म्हणजे काही जानकारी लोक आहेत जंगलमध्ये जंगलामध्ये राहतात किंवा शेतीमध्ये जातात त्यांच्याकडनं मी पूर्णपणे माहिती घेत असतो. तर मंडळी तोंडाची भाजी अशा प्रकारची असते, हे पहा 3 पानं असतात त्याला छानपैकी, थोडंसं पिंपळाची पाने असतात त्या प्रकारे असते आणि मंडळी ही आरोग्यासाठी एकदम व्यवस्थित आहे. ही मंडळी ही भाजी खाल्ल्यामुळे आपल्याला जर थंडीच्या दिवसामध्ये ही भाजी खाल्ली आपल्या आरोग्याला एक नंबर ठरते आणि आपण तंदुरुस्त राहू शकतो. म्हणून मंडळी परमेश्वराने ज्या ज्या गोष्टी आपल्याला ज्या ज्या वातावरणात आपल्या शरीराचं सूट होतात त्या त्या गोष्टी मात्र परमेश्वराने आपल्याला उत्पादन करून ठेवलेलं आहे आणि ज्या ज्या वेळेला आपल्याला देतो आहे. तरीही परमेश्वराचं आपलं हे कर्तव्य विसरत नाही तर आपण तरी का विसरावं. मग आपल्याला काय होते आपण डेली जर दररोज फक्त श्रीराम किंवा प्रभू सूर्यनारायणाचं जर थोडंसं नाव घेतलं, नामस्मरण केलं तर वावगे ठरणार नाही. हा जो सूर्यनारायण आहे ते जो तळपतो कोणत्याही दिवस एक दिवशी आडण्याकरता आम्हाला स्वतःहून तो भस्म होऊन आम्हाला उजी प्रकाश देतो, तर आम्ही त्याच्यासाठी थोडंसं नाव घेऊ शकत नाही का. तर मंडळी असं ही ख्याती आहे. तर मंडळी ही भाजी बनवायची कशी, काही मोठी हरकत नाही, बारीक कट करायची आहे ऐकून घ्या. आणि काही वेळ असून तो बारीक कट करायची आहे, थोडी बॉयलर करायची आहे नॉर्मली आणि ती थोडीफार पिळून घ्यायची आहे. पिळून घेऊन त्याचा जो आरग असतो ते आरग मात्र टाकून द्यायला पाहिजे पूर्णपणे मंडळी. आणि मंडळी काय करायचं आहे त्याचप्रमाणे मंडळी थोडं कांदा म्हणा, चवीनुसार लसूण म्हणा किंवा मीठ टमॅटो हे सर्व फ्राय करून घ्यायचं आहे. वडी मिरची घालायची छानपैकी आणि ते भाजी परतून घ्यायची कढईमध्ये आणि मंडळी नंतर त्याच्यावरती खोबरं तुमच्या गरजेनुसार खोबरं तुम्ही घालू शकता. तर मंडळी अशी ही भाजी बनवायची असते आणि आरोग्य पण काय आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर मंडळी आधी ह्या भाजीचं नाव आहे टोळा भाजी. आगळे वेगळं आहे ना, आपण काय ऐकलं पण नसणार, पण मंडळी मी पण काय ऐकलो नव्हतो.
पण आता इकडे राहत असल्यामुळे या सर्व गोष्टी तर मला आणि तुमचा चाहता प्रकाश एवढे लाडका लॉगर ह्या गोष्टी असल्यामुळे मला या सर्व गोष्टींचा परत अभ्यास करावाच लागला. असे काही आगळ्या वेगळ्या व्हिडिओ मी तुमचे सादर करणार. मंडळी आपल्या सर्वांमध्ये विजन थॉट म्हणजे विचाराच्या पलीकडे जगाच्या पलीकडचे काही आपण भरपूर काही व्हिडिओ वेगवेगळ्या प्रकारचे करत असतो, परंतु जगाच्या पलीकडचा आय मीन विजन थॉट याच्या पलीकडे जाऊन जो अभ्यास करतो खरा व्यक्ती ठरतो. आणि ही जगाच्या पलीकडे जाऊन जी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो हे आधी मोठं माझं भाग्य म्हणावं लागेल. तर मंडळी हा व्हिडिओ आता कसा आवडला तुम्हाला जर तुम्ही कमेंट करू शकता, आणि तुम्हाला आणि काय प्रोसिजर हवी तर कमेंटमध्ये तुम्ही जरूर मला लिहू शकता आणि सांगू शकता. तर व्हिडिओ हा व्हिडिओ माझा छोटासा मी आता स्टॉप करतो. व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करा. तोपर्यंत जय हिंद, जय भारत माता आणि वंदे मातरम, नमस्कार आणि सी यू, आणि बाय बाय.